नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण म्हाडाची जी विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी रिक्रुटमेंट झालेली होती त्याच्याबद्दलच्या कट ऑफबद्दल माहिती घेणार आहोत। हा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळालेल्या मार्क्सनुसार असणार आहे। त्याच्यामध्ये तुमचे नॉर्मलायझेशनचे कमी झालेले किंवा जास्त झालेले मार्क्स तुम्हाला ॲड करावे लागणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे हा अंदाजित कट ऑफ आहे, हाच कट ऑफ खरा होईल असं नाही आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो हा एक अंदाज बांधलेला कट ऑफ आहे। याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त दोन पदांचा आपण कट ऑफ बघणार आहोत, ज्याच्यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी म्हणजेच ज्युनियर क्लर्क आणि सिनियर क्लर्क या पदांचा फक्त कट ऑफ जो आहे तो आपण चेक करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर क्लर्क आणि सिनियर क्लर्क या पदांसाठी आता जी या ठिकाणी पीडीएफ फाईल त्यांनी या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे, जी की विद्यार्थी मित्रांनो याचा निकाल लागलेला आहे, त्याच्यानुसार हा कट ऑफ आपण बघणार आहोत। तर ओपन कॅन्डिडेट जे आहेत ज्युनियर क्लर्क असेल किंवा सिनियर क्लर्क, त्याच्यामध्ये त्यांचा कट ऑफ जो आहे कितीपर्यंत जाऊ शकतो, तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो टोटल 207 जागा होत्या आपण बघितलेलं असेल। तर 207 जागांमधील ओपनचा फक्त या ठिकाणी प्युअर ओपनमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांचा कट ऑफ किती जाऊ शकतो, तर ओपनला बघितलं तर 24 जागा ह्या मेल कॅन्डिडेटसाठी होत्या आणि महिलांसाठी काहीतरी 23-25 अशा जागा होत्या। तर बघा ओपनमध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो 168 पर्यंत जाऊ शकतो, जे त्यांचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे किंवा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्यांचे मिळालेले गुण आहेत त्याच्यानुसार हा कट ऑफ आपण बघत आहोत। तर 168 पर्यंत ओपन मेल कॅन्डिडेटचा जो आहे तो कट ऑफ जाऊ शकतो। त्याच्यानंतर पुढं जर महिलांसाठी कट ऑफ बघितला आपण, तर महिलांसाठीचा कट ऑफ जो आहे मेल फिमेल कॅन्डिडेटचा ज्याच्यामध्ये 163 पर्यंत जाऊ शकतो, टोटली हा कट ऑफ अंदाजित कट ऑफ असणार आहे 163 पर्यंत जाऊ शकतो। त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी येते ती म्हणजे या ठिकाणी SC कॅटेगरी। SC कॅटेगरीचा कट ऑफ किती लागू शकतो तर त्याविषयीची माहिती आपण बघूयात। SC मध्ये विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या थोड्या कमी होत्या, तर त्याच्यामध्ये 155 पर्यंत मेल कॅन्डिडेटसाठी 155 ते 60 अशा या ठिकाणी कमी जास्त होऊ शकतो। याच्यामध्ये 2 मार्क्स कमी होऊ शकतात किंवा वाढू शकतात आणि तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। हे फक्त मिळालेले मार्क्स जे आहेत त्याच्यावरून कट ऑफ मी सांगतो आहे। तर 155 ते 160 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। महिला कॅन्डिडेटचा याच्यामध्ये कट ऑफ जो आहे तो 155 ते 155 ते 155 पर्यंत अशा पद्धतीने महिला कॅन्डिडेटचा जाऊ शकतो। त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी येते ती म्हणजे OBC। आता हे अंदाजित सर्व कट ऑफ आहेत हेही लक्षात घ्या। OBC कॅन्डिडेटमध्ये जवळजवळ काहीतरी 44 का 50 पर्यंत अशा काहीतरी जागा होत्या ज्याच्यामध्ये ज्युनियर क्लार्कमध्ये, तर 150 ते 155 पर्यंत या ठिकाणी हा कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो या ठिकाणी OBC कॅन्डिडेटचा 150 ते 155 पर्यंत। महिला कॅन्डिडेटमध्ये 145 किंवा 150 पर्यंत OBC कॅन्डिडेटचा कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो। मिळालेल्या मार्क्सनुसार आणि या ठिकाणी नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे मार्क्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। तुम्हाला किती कमी झालेले मार्क्स असतील किंवा वाढ, काही कॅन्डिडेटचे कमी मार्क्स झालेले तर काही कॅन्डिडेटचे वाढलेले आहेत। त्याच्यानंतर ST कॅटेगरीमध्ये या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो 135 किंवा 140 पर्यंत जाऊ शकतो मेल कॅन्डिडेटसाठीचा। त्यानंतर महिलांसाठी 130 किंवा 135 पर्यंत ST कॅटेगरीचा या ठिकाणी कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो। त्यानंतर EWS मध्ये जर बघितलं आपण, ते 135 ते 140 या दरम्यान कट ऑफ जो आहे तो अंदाजित कट ऑफ या ठिकाणी जाऊ शकतो 135 ते 140 पर्यंत या ठिकाणी EWS कॅन्डिडेटचा। Ex-servicemen साठी या ठिकाणी 120 ते 125 पर्यंत देखील कट ऑफ जाऊ शकतो Ex-servicemen साठी। त्यानंतर खेळाडूसाठी देखील 125 पासून ते 130 पर्यंत कट ऑफ जो आहे तो जाऊ शकतो। त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी राहतात ते म्हणजे ठिकाणी NT असेल, VGA असेल किंवा NTD असेल, हे सर्व कॅटेगरी जे आहे ते OBC मध्येच येतात, परंतु NTD VGA यांचा देखील कट ऑफ जो आहे तो OBC प्रमाणेच म्हणजे 145 ते 150 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। महिला कॅन्डिडेट जे आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी त्यांचे थोडंफार कमी जास्त 5 मार्क कमी करू शकता तुम्ही, म्हणजे 145 आहे त्या ठिकाणी 145 ते 150 पर्यंत अशा पद्धतीने जाऊ शकतो। मेल कॅन्डिडेट 150 155 लागला तर महिलांची त्याच्यामध्ये 5 मार्क कमी करायचे, तर तेवढ्या पद्धतीने त्यांचा कट ऑफ देखील महिलांचा देखील जाऊ शकतो। तर हा एक अंदाजित कट ऑफ आहे ज्याच्यामध्ये आपण बघू शकता जे तुम्हाला मार्क्स मिळालेले आहेत, म्हणजे पुढचे किती जागा किती होत्या। तर समजा ही जी आहे ज्युनियर क्लर्क कम टायपिस्टची यादी आहे, त्यामध्ये टॉपर्स बघू शकता आपण किती आहे, त्याच्यावरून हा कट ऑफ काढलेला आहे। जवळजवळ आपण या ठिकाणी बघितलं तर जागा ज्या आहेत त्या पद्धतीने, आता याच्यामध्ये कॅटेगरी वाईज दिलेलं नाही आहे, हे जे रोल नंबर नावं दिलेली आहेत ते कॅटेगरी वाईज नाही आहे, त्याच्यामुळे अंदाजित कट ऑफ हे आपण काढलेलं आहे। तर याच्यामध्ये बघू शकता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर तुमचे मार्क्स कुणाचे वाढलेले आहेत कुणाचे कमी देखील झालेले आहेत, जसं की या ठिकाणी बघा 183 या ठिकाणी ऑब्जेक्शनच्या अगोदरचे मार्क्स होते, त्याच्यानंतर तुमचे मार्क्स नॉर्मलायझेशन
सेशन झाल्यानंतर कमी झालेले आहेत, 183 चे जवळजवळ या ठिकाणी बघू शकता 179 मार्क्स या ठिकाणी झालेले आपल्याला दिसतील। तर हा एक अंदाजित कट ऑफ होता।